सर, मला माहिती आहे ही स्पर्धा आहे, अरुंधती केळकर आमचा कॉम्पिटिटर आहे, पण सर मला असं वाटतं की त्यांना एक संधी मिळायला हवी, त्या नक्कीच करू शकतील. सर, मी माझ्या अनुभवावरून सांगते, म्हणजे आम्हा बायकांना काहीच फरक पडत नाही, आमच्या शरीरातील कुठलाही अवयव निकामी पडला ना तरी आम्ही जिद्दीने उभा राहतो. ही देवाने दिलेली देणगीच आहे. हो सर, मलाही वाटतं की त्यांना ही संधी मिळायलाच हवी. अरुंधती मॅडमना न पारखता एलिमिनेट केल्यास चुकीचा संदेश जाईल. प्लीज त्यांना एक संधी द्या. एक संधी द्यायलाच हवी. हो ना? हो हो, अरुंधतीला चान्स मिळायलाच पाहिजे. आज या मंचावर एक नवा इतिहास घडतोय. कॉम्पिटिशनच्या फर्स्ट राऊंड मध्येच इतकं काही घडतंय की उरलेल्या चार राऊंड हे किती हॅपनिंग असणार आहेत याचा अंदाज तुम्हाला आलेला असेल. आणि समीरण सरांच्या सांगण्यावरून आम्ही आमचे वोटिंग लाईन ओपन केलेले आहे, त्यामुळे आता तुमचं, प्रेक्षकांचं मत हे निर्णायक ठरणार आहे की अरुंधती केळकर यांना या मंचावर संधी मिळेल किंवा नाही. सो प्लीज 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 तुम्ही वोट करा आणि आजचा निर्णय तुम्ही घ्या. व्ह्यूअर्स, वोटिंगचे डिटेल्स हे खाली स्क्रीनवर शेअर केलेले आहे. तुमचा मोबाईल उचला आणि तुमचं मत आम्हाला कळवा. मल्लिकाजी, तुम्ही सुद्धा एक आई आहात, तुम्हाला अरुंधती मॅडमची सिच्युएशन कळत असेल, त्यांची जिद्द लक्षात येत असेल. प्लीज ॲडमंट राहून त्यांना एक फेअर चान्स द्या. वी मस्ट गिव्ह हर वन चान्स. समीरण सर आणि मल्लिका मॅडम यांनी प्रेक्षकांना 5 मिनिटं दिली होती वोट करण्यासाठी, त्यांचे रिझल्ट आले. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातील व्ह्यूअर्सनी सुद्धा आपली मतं इथे कळवलेली आहेत.